नमस्कार मराठी फाय या आपल्या मराठी विचारच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आपण व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधीबद्दल बोलत असतो तर आजही आपण एका वेगळ्या बिझनेस संधीबद्दल आज आपण बोलणार आहोत तो आहे जिरा व्यवसाय मसाले आपल्या रोजच्या खानपानामध्ये मसाल्याचं जे महत्त्व आहे ते सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळे बारा महिने डिमांड असणारा प्रत्येक एक एक ॲटम आणि त्यातून आपण कसा मोठा व्यवसाय करू शकतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय सगळ्यात कमीत कमी, कमी किमतीमध्ये आपण कुठून मटेरियल घ्यायचं लमसम मटेरियल कुठून घेतो किंवा होलसेलर्स कुठे आहेत किंवा डायरेक्टली मेन मार्केट कुठे आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तसेच आजच्या व्हिडिओजमध्ये डायरेक्टली तुम्ही अशा व्यक्तीपासून की जिथं सगळ्यात स्वस्त मार्केट मटेरियल तुम्हाला मिळेल त्यांचेसुद्धा सुद्धा संपर्क नंबर आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रकारे या बिझनेसला स्टार्ट करायला तुम्हाला काय काय कागदपत्राची गरज आहे किंवा बेसिक काय करायला हवं तर त्याबद्दल सांगणार आहोत तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला हो व्यवसाय निवडताना जिरा व्यवसाय का निवडावा तर एक तर सगळ्यात जास्त डिमांड असणारा प्रत्येक घराबरी याची डिमांड असते दुसरी गोष्ट म्हणजे याची क्वालिटी चेक करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मोठ्या साधनांची गरज नाही आहे जर तुम्हाला सवय झाली तर तुम्ही स्वतः मटेरियल हातात घेऊन सुद्धा तुम्ही जज करू शकता सगळ्यात आणि ह्याची डिमांड जास्त आहे कंटिन्यू सप्लाय करू शकता त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये पण विक्री करून सुद्धा तुम्ही यामध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकता त्याच्यामुळे हा एक चांगली बिझनेस साईड तुमच्यासाठी ठरू शकते जिरा व्यवसाय याची खर या तर खूप जास्त गरज आहे आणि खूप लिमिटेड लोकांपर्यंत हा एक सीमित व्यवसाय आहे खूप कमी लोक मराठी लोकांमध्ये पण खूप कमी लोक या व्यवसायाकडे व्यवसायाच्या दृष्टीनं पाहतात प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये तर कुठे सगळ्यात स्वस्त मिळू शकतं तर तसं लालबाग मसाला मार्केट असेल किंवा एपीएमसी वाशीचं जे मार्केट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं पण सगळ्यात स्वस्त जो जिरा मिळतो तो राजस्थान आणि गुजरात या दोन ठिकाणी सगळ्यात जास्त स्वस्त प्रकारात तुम्हाला जिरा मिळतो राजस्थानमध्ये जोधपूर आणि जयपूर हे बेसिकली दोन मोठे मार्केट्स आहेत पण एशियातलं सगळ्यात मोठं जिराची जिथं बोली लागते किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणात जिथं लिलाव होतात जिऱ्याचे तर ते गुजरातमध्ये उंझ्या मार्केट आहे तसेच राजकोट पण आहे तर तुम्हाला जर सगळ्यात कमी किमतीमध्ये जर होलसेलमध्ये हे मटेरियल हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता आता ही जी मार्केट्स आहेत तर ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण डायरेक्टली माल खरेदी करू शकतो तर याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला बोली लावता येत नाही जसं तासगावचं सांगलीमध्ये जे तासगाव आहे जिथं ता बेदाना मार्केट आहे तर तिथं सुद्धा लायसन्स असेल तर तुम्हाला बोली लावता येते त्याचप्रकारे इथे सुद्धा जर तुमच्याकडे लायसन्स असेल तरच तुम्ही तुम्ही बोली लावू शकता मग याला अल्टरनेट काय तर तिथं खूप सारे व्यापारी असतात या व्यापाऱ्यांकडून तुम्ही डिरेक्टली बोलणी करून पण ह्याच्या आधी तुम्ही स्वतः माल चेक करून घ्या तुम्हाला कोणती क्वालिटी हवी तुम्ही त्या व्यापाऱ्यांना सांगा आणि मग ते व्यापारी तुमच्यासाठी खरेदी करतात याच्या पाठीमागं तुमचं त्यांचं कमिशन किती असतं तर त्यांचं दोन पर्सेंट कमिशन असतं या मार्केटला तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा जो जिरा असतो तो अगदी एकशे पंचवीस एकशे तीस रुपये किलोने मिळतो आणि लोएस्ट क्वालिटी अगदी सत्तर पंच्याहत्तर रुपयेपर्यंतसुद्धा मिळतो त्यात त्यांचं दोन पर्सेंट कमिशन हार्डली दीड रुपयापासून एक रुपयापासून ते हार्डली मॅक्सिमम तीन रुपयापर्यंत त्यांचं कमिशन जात पर किलो पाठीमागा त्यामुळे तुम्ही यांच्या मार्फत डिरेक्टली तुम्ही खरेदी करू शकता जेव्हा तुम्ही राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये मा डायरेक्ट मार्केटमधून मा हे मटेरियल घ्याल तर त्याच्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्वतः मटेरियल चेक करा स्वतः मटेरियल टेस्ट करा त्याच्यानंतर त्या टॉपमोस्ट क्वालिटीचंच मटेरियल सुरुवातीला उचला त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये तुम्ही चेंज करू नका मटेरियल घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाल तर तिथं तिथल्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा डायरेक्टली शेतकऱ्यांकडून घेता आला तर बघा जेवढं चांगल्या क्वालिटीचं ड्राय मटेरियल तुम्हाला मिळेल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल यानंतर जेव्हा तुम्ही मटेरियल घ्याल आणि जेव्हा तुम्ही प्रोसेसिंग कराल तर सुरुवातीला तुम्ही स्वतःचं प्रोसेसिंग युनिट करायची गरज नाही मार्केटमध्ये खूप सारे तुम्हाला प्रोसेसिंग युनिट मिळतील रेंटल मिळतील ज्याच्यामध्ये तुम्ही हा जो जिरा घेतात ज्याच्यामध्ये आपण लमसम पंचवीसशे रुपये रेट पकडू आता सध्याचा अवरेज रेट पकडू की जो वीस किलोसाठी पंचवीसशे रुपये आपण मोजले गुजरात मार्केटमधून तिथंपासून आपल्याकडे आणण्यापर्यंत त्याची जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती हार्डली दोनशे रुपये तुम्हाला वीस किलो पाठीमान पकडेल म्हणजे पंचवीसशे तुमची बाईंग कॉस्ट दोनशे रुपये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पडेल म्हणजे सत्तावीसशे रुपये आत्तापर्यंत झाले ही जी प्रोसेसिंग युनिट असतात ते, ते, ते तुम्हाला वीस किलो पाठीमागे शंभर रुपये ते दोनशे रुपये चार्ज करतात कारण तर तुम्ही त्यांना लमसम जास्त मटेरियल देणार आहात पॉलिशिंग करायला किंवा ते क्लीन करायला ते तुम्हाला क्लीन करून प्रॉपरली त्यातली घाण वगैरे काढून त्याच्यानंतर पॅकेजिंग करून तुम्हाला ज्या मटेरियलमध्ये हवं त्यामध्ये तुम्हाला देतो पंचवीसशे बाईंग कॉस्ट झाली त्याच्यानंतर दोन दोनशे रुपये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सत्तावीसशे झाले दोनशे रुपये आपण पॉलिशिंग आणि क्लिनिंग कॉस्ट म्हणजे एकोणतीसशे रुपये झाले आता त्याच्यानंतर सगळ्यात मेन राहतं ते म्हणजे तुमच्या जे प्रकार तुम्हाला पॅकेजिंग हवं या सर्व मटेरियल पॅकेजिंगला एक तुमची शंभर रुपये पॅकेजिंग कॉस्ट पकडा तर यानुसार तुम्हाला हार्डली तीन हजार रुपयेपर्यंत तुम्हाला वीस वीस किलो मटेरियलची कॉस्टिंग पडेल त्या प्रकारचं बघायला गेलं तर म्हणजे टॉपमोस्ट क्वालिटीचा जो जिरा आहे तो तुम्हाला दीडशे रुपयेपर्यंत पर के जी तुमच्यापर्यंत पडतो पॅकेजिंग करेपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही सेमी क्वालिटी जे रखाल दुसरी क्वालिटी रखाल तर एकदम लोवेस्ट क्वालिटी पण तुम्ही ठेवाल तर मार्केटमध्ये त्यानुसार तुमच्याकडे डिमांड असू शकते ती जर पकडलं तर तुम्हाला शंभर रुपये किलोपासून ते हार्डली दीडशे रुपये किलोपर्यंत तुम्हाला हे मटेरियल तुमचं रेडी होतं तुम्हाला जर मार्केटमध्ये सेल करायचं आहे तर सेल करण्यासाठी तुम्हाला किंवा सगळ्यात मेन रिक्वायरमेंट काय तर तुम्हाला फसायचं लायसन्स असणं तुमच्या जरूर आहे तर मग हा बिझनेस सुरू करण्याआधी तुम्ही ते लायसन्स घेऊन ठेवा त्याचं रजिस्ट्रेशन करा तुमचे जे पॅकिंग बॅग्ज असतील त्याच्यावरती तो प्रिंट करा त्याने करून तुम्हाला मार्केटमध्ये नंतर जास्त त्याचा प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे हार्डली शंभर ते दीडशे रुपये चालू होणारा माल आज तुम्ही Exactly एक्झॅक्टली मार्केट रेट बघाल तर तीनशे साडेतीनशेपासून ते तीनशे ऐंशी रुपये किलोपर्यंत पण चांगल्या क्वालिटीचा जिरा हा विकला जातो म्हणजे जेवढ्या तुम्ही प्रोसेसिंग कॉस्ट आहे त्याच्या डबलमध्ये हे विकलं जातं परंतु मार्केटमध्ये जी लोक तुमच्याकडनं घेणार आहेत ते तुमच्या रिटेल रेटमध्ये थोडी ना घेणार आहेत ते तुमच्याकडून लमसममध्ये होलसेल रेटमध्येच घेतील तेव्हा जेव्हा ही लोक तुमच्याकडनं बाय करतील दीडशे रुपयाचं म्हटलं तुम्ही त्यांना दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे चाळीस रुपयांना सुद्धा विकू शकता ते कशी बार्गेनिंग कसं सेटअप होतं त्याच्यामुळे तुम्ही पन्नास रुपयाचं जरी मार्जिन पकडलं आणि तुम्ही डायरेक्टली जर वीस वीस किलो किंवा दहा किलो नुसार जरी गेलात एका दुकानदाराकडे तरी तुमचे जर पाचशेपासून हजार रुपयापर्यंतचा एका दुकानापर्यंत तुमचा तो सेल आउट होईल यानुसार तुम्ही अगदी मॅक्सिमम पाच हजार सहा हजारपर्यंतसुद्धा एका लॉट पाठीमागं तुम्ही कमाई करू शकता पण डिपेंड तुम्ही किती खरेदी करता किती पॉलिशिंग करता कसं पॅकेजिंग करता आणि कसं विकायला प्रेफरन्स करता त्याच्यामुळे जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापेक्षा डबल तुमचा याच्यामुळे डेफिनेटली फायदा होऊ शकतो डिपेंड आहे तुम्ही मार्केटिंग कशी कराल मटेरियल कुठे आणि कसे विकाल जिरा व्यवसायाला जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉफिट कमवून देण्याचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल तर नक्की घ्यालच परंतु ह्याची पॅकेजिंग आता तुम्ही जर मार्केटमध्ये बघाल ना सगळ्यात जास्त डिमांडिंग काय आहे तर जिरा असं कुणी एक किलो घेत नाही त्याच्यामुळे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पन्नास ग्रॅम असे पावचेस रेडी करा त्याची पॅकेजिंग करा आणि त्यानुसार विका एक गोष्ट लक्षात घ्या दीडशे रुपये किलो बनवतात परंतु तीनशे रुपये किलो मार्केटमध्ये विकतात पण कुणी तीनशे रुपये एकदम जिरे घेत नाही पण त्याच्यात जर तुम्ही शंभर शंभर ग्रॅमचे दोनशे दोनशे ग्रॅमचे पॅकेट्स घ्याल तर ते तीस रुपये शंभर ग्रॅम आहे परंतु ते तुम्ही अगदी चाळीस रुपयाचं पॅकेट जरी लावलं किंवा वीस रुपयाचं पॅकेट जरी लावलं त्या हिशोबानुसार छोटे छोटे पॅकिंग्स करून तरी ते तुम्हाला मल्टिपल चेन्समध्ये छोट्या छोट्या किराणा दुकानामध्ये तुम्ही ते देऊ शकता डिपेंड आहे तुम्ही त्याचं पॅकेजिंग कसं करता अट्रॅक्टिव्ह जेवढं चांगलं पॅकेजिंग होईल जेवढं व्यवस्थित पॅकेजिंग होईल तुमचं फसाय असेल तुमचा एक ब्रँड लोगो प्रिंटेड असेल या सर्व गोष्टी जर प्रॉपरली तुम्ही मॅनेज केलात तर तुम्ही डेफिनेटली याच्यामध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकता तर आजची बिझनेस आयडिया याच्यामध्ये आपण बघितलं की जिऱ्याचा व्यवसाय आपण कसा करू शकतो याच्यामध्ये सगळ्यात लमसम आणि होलसेल मटेरियल कुठून मिळतं महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एपीएमसी मार्केटमधून वगैरे पण बघू शकता हा बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही डेफिनेटली तुमच्या आत्ताच्या लमसम एरियाजमध्ये तुमच्या आसपासच्या एरियाजमध्ये त्याचा रेट किती सुरू आहे आणि तुम्हाला डायरेक्टली मेन मंडीमधून जो मिळणारा मटेरियल आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही स्टडी करा त्याच्यानंतर ते मटेरियल कसं घ्यायचं आणि हो तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे त्याच्यामधून तुम्हाला डिरेक्टली त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही डिरेक्टली हे मटेरियल घेऊ शकता त्याच रेटमध्ये त्यांचं कमिशन देऊन दोन टक्के तीन टक्के जे कमिशन आहे त्यानुसार पण आमचं एक रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जाऊन याची क्वालिटी चेक करत नाही तोपर्यंत डील कुणाला तुम्ही विश्वास ठेवू नका एकदा दोनदा ट्रीप तुमची गुजरातला किंवा राजस्थानला व्हायला हवी तुम्हाला मार्केट कळायला हवं तर प्रत्येक वेळी फोनवरती जर तुम्ही फक्त बिझनेस कराल तर कुठे ना कुठे तुमचीसुद्धा फसवणूक होऊ शकते त्याच्यानंतर मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणता तुमचं पॅकेजिंग असावं किलोच्या पॅकेजिंगपेक्षा जर शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅमच्या पॅकेजिंगमधून जर विकाल तर तुम्ही लवकर चांगली यामध्ये रिसेलिंग होऊ शकते डेफिनेटली आणि हा जास्त डिमांड असणारा बिझनेस आहे त्याच्यामुळे हा बिझनेस कराल तर तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकाल तर चला या बिझनेस आयडियाला जर तुम्हाला आवडली असेल ही बिझनेस आयडिया तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद